पोलिसांची जनमानसात प्रतिमा पाहिली तर कायदा शिकवणारे दंडे मारणारे असे काहीसे चित्र समाजात आहे. परंतु त्यासमोर जाऊन एक सुरक्षित व सुशिक्षित समाजाची निर्मिती व्हावी हेही कर्तव्य पोलिसांचे आहे. त्याच विचाराने पोलीस स्टेशन तिथे अभ्यासिका या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात या प्रकारच्या अभ्यासिका उभारणार असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी यांनी सांगितले. तालुक्यातील सुरक्षित व मोफत अशा या अभ्यासिकाचे उद्घाटन 27 जानेवारी 2021 रोजी स्थानिक पोलीस स्टेशन परिसरात करण्यात आले. यावेळी पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र अमरावती चंद्रकिशोर मीना, अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण श्याम घुगे, तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव, ठाणेदार मगन मेहते उपस्थित होते. यावेळी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या फोटोचे पूजन करून अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र चंद्रकिशोर मीना यांनी सांगितले की अधिकारी सोबत चांगले व्यक्तिमत्वही बना, समाजाप्रती असलेला माणसातला माणूस जिवंत ठेवा. या अभ्यासिकेचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुलींसाठी सुरक्षित वातावरण या ठिकाणी असेल व त्यांच्या सुरक्षिततेची हमी पोलीस स्टेशनची राहणार आहे. विशेष म्हणजे ही अभ्यासिका 24 तास पोलीस स्टेशन मध्ये सुरू आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश कावलकर तर प्रास्ताविक पोलीस उप अधीक्षक अमरावती ग्रामीण श्याम घुगे यांनी केले. यावेळी संपूर्ण चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, शहरातील मान्यवर मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी API राऊत, API गीता तागडे, अमर काळे, सिद्धू उमाळे, शिवाजी घुगे, विनोद डाखोरे, गजेंद्र ठाकरे, मनोज वानखडे, विनोद वासेकर, श्रीकृष्ण सिरसाट, प्रसाद शरद खेडकर यांनी परिश्रम घेतले. जिमपेक्षा आपण लायब्ररी सुरू करू, लोकांचं खूप महत्त्व होईल म्हणून त्यांची कल्पना होता आणि आपण असं एक्सपेरिमेंट म्हणून तिकडे चालू पण केला होता आणि इतकी सुंदर रेस्पॉन्स भेटला आणि विद्यार्थीचं तोंड बघून खूप आनंद भेटला मला, म्हणजे त्यांचं खूप फायदा होईल म्हणून. आणि तिकडे सक्सेस झाल्यानंतर आपण असं ठरवलं होता प्रत्येक पोलीस स्टेशनला करू म्हणून, पण प्रत्येक पोलीस स्टेशन म्हणजे काय सी ग्रेड पोलीस स्टेशन आहे, छोटा छोटा आहे, पण तिकडं इतकी म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी म्हणून कोणी कमी असतात, पण तालुक्यामध्ये तर 100% असणार. त्यासाठी आपण पुढचे एक्सपेरिमेंट सुरू केला, आपण प्रत्येक तालुक्यामध्ये सुरू करू म्हणून आणि त्याच्या हिशोबाने आपण 13 पोलीस स्टेशनला सुरू करण्याचं प्लॅनिंग 2-3 महिने आधीपासून आपण चालू केलं होतं आणि एक एक सुरू झाला आणि हे दोन्ही प्रोफेशनल्स आहे, दोन्ही एक एक हे दारणीला सुरू केला. दारणीला सुरू केल्यानंतर माहिती पडला दारणीचं पहिल्यांदा ते लायब्ररी झाला म्हणून मी वरुडला एक टेस्ट घेतला, ते टेस्टसाठी 300 लोक उभं राहिला, म्हणजे त्याच्यामध्ये ते एक एक आम्हाला आनंद भेटला. ठीक आहे, आपण एक एक जे स्टेप पुढे घेतो ते खूप लोकांसाठी मदत म्हणून आहे म्हणून त्याच्यामुळे आपण आता चांदूर रेल्वे चालू आजचा असा प्लॅनिंग होता पूर्ण जिल्हा 13 पोलीस स्टेशन चालू करायचं म्हणून, पण छोटासा खुर्ची बाकी आहे, टेबल बाकी आहे असं म्हणलं ते 2-3 पोलीस स्टेशन राहिलेलं आहे आणि या आठवड्यामध्ये आपण जवळपास सगळं सुरू होऊन जाईल. आणि सर याचं जे आपण स्पेशल 24x7 लायब्ररी आहे म्हणजे पोलीस स्टेशनला कधी 24x7 चालू असणार आणि पोलीस स्टेशन चालू आहे तर विद्यार्थी कधी पण येऊ शकतात आणि एक आहे सिक्युरिटी, म्हणजे कोणीही त्यांना त्रास देणार नाही. बाकी लायब्ररीला ते 8 वाजतापर्यंत बसलेलं आहे आणि निघायच्या वेळी ते एस्पेशली मुलींचा त्रास होऊ शकतात, म्हणजे जायच्या वेळी कोणीतरी त्रास देऊ शकतात असं इकडं काहीच होणार नाही. ते सिक्युरिटी त्यांच्या मनामध्ये असतात आणि ते सिक्युरिटी आहे तर ऑटोमॅटिकली त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण शिक्षणमध्ये असतात आणि माझं हेच आहे, म्हणजे कोणीतरी इकडं आमच्या लायब्ररीला वाचून अधिकारी बनला आणि आम्ही आता 10 लोकांना मदत केला आणि ते 10 दुसऱ्या 10 लोकांना प्रत्येक मदत केला, फक्त मदतच आहे, म्हणजे एक दुसऱ्याला मदत केली तरच देश समोर येईल हेच आपलं इच्छुक होता. याचं जे सगळं अधिकारी याचं इम्प्लिमेंटेशन केला मी सगळ्यांचा धन्यवाद देतो. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.